घेऊनी जय 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 रे तुको वांचा गाथा घेऊनी जय 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 अण्णांचा तो डफ घेऊनी जय 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 रे शाहूंचे आरक्षण घेऊनी रस्टिकेट केलेलं आहे तर त्यांनी तिथल्या ओबीसी स्कॉलरशिपसाठी आवाज उचलला म्हणून त्यांनी नजीब जो गायब आहे त्याच्यासाठी आवाज उचलला म्हणून त्यांनी रोहितसाठी आवाज उचलला म्हणून त्यांना रस्टिकेट केलेलं आहे. परत नाशिकमध्ये ज्या दंगली भडकलेल्या आहेत दंगलींमध्ये 16 गावांवर हल्ले केले जात आहेत सातारामध्ये हल्ले केले जात आहेत लातूरमध्ये हल्ले केले जात आहेत तर या सगळ्या हल्ल्याच्या विरोधात जनता पेटली पाहिजे आपल्या स्वाभिमानाचं राखण केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या अस्मितेवरही हल्ला केला जातोय. बाबासाहेबांनी जे आंबेडकर भवन बांधलं होतं चळवळीचं केंद्र म्हणून जे काम करत होतं त्यालाही तोडण्याचं काम चाललंय. याच्या विरोधात जनता एकत्र आली पाहिजे आणि लढली पाहिजे. स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची स्वतःची आयडेंटिटी दाखवण्याची होती की आम्ही काहीतरी एक्झिस्ट करतो आणि आम्ही आहोत आणि आम्ही लढवय्या आहोत आणि आम्ही लढू कसेही लढू मरून लढू या तर जगून मरू काहीही करू हा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला लागलेला आहे. दरवर्षी इथे येऊन तो तुम्हाला जो स्पार्क मिळतो यू गेटिंग युअर स्पार्क हियर बाय व्हिजिटिंग एव्हरी इयर अँड रिअलायझिंग दॅट दिस इज युअर हिस्ट्री बिकॉज हिस्ट्री क्रिएट्स द मोर हिस्ट्री. सर त्यासाठी दरवर्षी इथे येणं हे खूप गरजेचं आहे. मेनस्ट्रीम हिस्ट्रीमध्ये प्रचलित किंवा अभिजनांच्या हिस्ट्रीमध्ये
त्या इतिहासामध्ये साधारणतः अनेक पाणीपतचं युद्ध असेल किंवा आणखी इतर सगळे युद्ध असतील, तर या सगळ्यांचा उल्लेख गौरवाने आणि सांगोपांग असा केला जातो. परंतु पूर्णपणे दुर्लक्षित, पूर्णपणे वंचित असा सुद्धा काही भाग आहे, आणि तो हा वंचित भाग असलेला, उपेक्षित ठेवलेला भाग मेनस्ट्रीम हिस्ट्रीनं, तो म्हणजे भीमा कोरेगावचं युद्ध. आणि हे युद्ध होऊन गेलेलं आहे 1 जानेवारी 1818. एक जानेवारीला लोक आधुनिक नववर्ष साजर करण्याच्या उद्देशानं बाहेर पडतात, परंतु आंबेडकरी समूह जो आहे तो 1 जानेवारीला भीमा कोरेगावला आज चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी सारखी एक वेगळ्या प्रकारची यात्रा करताना दिसतो. आणि ही यात्रा जी आहे ती मानव मुक्तीची, जातीअंताच्या क्रांतीची, आणि संपूर्ण समुदायाला, मानव समुदायाला मुक्तीकडे नेणारं, एक स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेकडे नेणारं अशी एक हजारो लाखोच्या संख्येनं जमणारा हा जथा कोरेगावकडे वाटचाल करताना दिसतो. आणि हा जथा इथून पुढे भावी इतिहासामध्ये क्रांतीच्या वाटेवर जाणार आहे. आणि तिथं जो स्तंभ उभा गेलेला आहे कोरेगावमध्ये, तो स्तंभ जो आहे तो त्या भीमा कोरेगावच्या युद्धाची साक्ष देताना दिसतो. सैनिकांनी विजय मिळवला, त्या विजयी सैनिकांना, विजयी सैनिकांनी ते इथं धाराधरती पडले, त्यांच्या विजया, त्या विजय शौर्याला सलामी देण्यासाठी आज देशभरातमधनं गेल्या 4 दिवसापासून लाखोच्या संख्येने लोक येण्यास सुरुवात झालेले. पुढच्या उद्याच्या 1 तारखेला या युद्धाला 199 वर्ष पूर्ण आहेत. या इतिहासाची पार्श्वभूमी म्हणलं तर हा इतिहास हा बहुजन समाजाच्या पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणलं तरी चालेल, कारण हे या इतिहासामुळं भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्य सुरुवात झालं व जे इंग्रजांचे गुलाम होते व त्यांचे जे आपण गुलाम होतो, की आपल्या गुलामीची, स्वातंत्र्याची लढाई, या स्वातंत्र्याला या लढाईपासून सुरुवात झाली. इतिहास, पूर्व इतिहास पाहिला असला तर महार समाज हा महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असून आज महाराष्ट्र नाव हे महाराजच्या वस्तीवरनंच पडलेले आहे. महारांमुळे त्या राष्ट्राला महारांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र म्हणतात. तर या वर्षीचा असा आमचा अंदाज आहे की जवळ 30 ते 40 लाखाच्या दरम्यानचं इथं पब्लिक इथं येऊ शकते. आणि याची सुरक्षा कशी, भीम अनुयायी जे येणार आहेत यांची सुरक्षा कशी करता येईल, याच्यासाठी आम्ही विविध ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही CCTV कॅमेऱ्याचं नियोजन केलेलं आहे, ड्रोनचं नियोजन केलेलं आहे. येणाऱ्या पब्लिकला, येणाऱ्या जे विमानुने, याच्या सुरक्षेसाठी आम्हाला आमचे जवळजवळ 3000 पेक्षा जास्त असे स्वयंसेवक आम्ही तयार करू. माझी अशी इच्छा, विनंती आहे की तरुण वर्गांनी इकडं तिकडं आपला जो वेळ आहे 31 डिसेंबर इकडं तिकडं साजरी न करता या ठिकाणी येऊन आपले जे पूर्वज इथं ज्यांचं रक्त सांडलेलं आहे आणि हा जगातला की पार क्रांतिमान असा इतिहास त्यांनी लढवायांनी आपल्यासाठी तयार केलेला आहे आणि आपण त्यांचं रक्त आहे, तर 100% माझं असं इच्छा आहे की या सगळ्या जिथं या जे शूरवीर इथे शहीद झालेले आहेत इथं येऊन प्रत्येकाने मानवंदना द्यावा, नतमस्तक व्हावा आणि यांना सॅल्यूट करावा अशी माझी सर्व भीमानुयांना विनंती आहे. भीमा कोरेगावचं प्रेरणा लाखो लोकांच्या हृदयामध्ये कोरून आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने, ते आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतात आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतो. मित्रांनो, अरे डोक्याला कपन आता तलाटी युद्धाला जाऊया, अरे डोक्याला कपन आता तलाटी युद्धाला जाऊया, रणमैदानी जाऊया, कोरेगाव जाऊया, भीमा कोरेगाव जाऊया, कोरेगाव जाऊया, भीमा कोरेगाव जाऊया. 2015 माय एडिटर सेड लिसन, देयर इज दिस इव्हेंट दॅट हॅपन्स एव्हरी इयर वेअर पीपल कम टू कमेमोरेट दिस बॅटल, वाय डोंट यू गो अँड जस्ट सी, टॉक टू पीपल, ask them what they think about it, all of that, right, about the history of it. I said okay. At the same time I was also working on an article on Bajirao and Mastani, because a film by Sanjay Leela Bhansali was to release in December 2015, and that was about the love story of Bajirao Peshwa and Mastani. And immediately when I was researching it, I was struck by the differences. So one was in the history itself. Bajirao Mastani is a largely fictional story made up mostly in the 19th century. The Battle of Koregaon is not. The other difference I found also around the same time was that
at one level, all the histories about Bajirao were glorifying the Peshwas, were glorifying the Marathas. They were all about his hero, how he was so handsome, how he was so brave, and how he won all these battles. And the historians kept on reminding people that under the rule of the Peshwas, the Maratha Empire extended up to Delhi. And that was a matter of great pride. But even within those glorifying histories, there was mention that the Peshwas were particularly discriminatory, and they were Brahminical, and they imposed untouchability in a gravely inhuman way in their rule. मुख्य म्हणजे दुसऱ्या बाजीरावाबद्दल असं म्हटलं गेलं पाहिजे तर तो चांगला योद्धा होता की नाही याच्यावर खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. बाजीराव हा अत्यंत रंगेल, अत्यंत उर्मट आणि त्रास देणारा राज्यकर्ता म्हणून पेशवाईमध्ये त्याची नोंद झालेली आहे. त्याच्यामध्ये जातीय संदर्भ आहे, त्याच्यामध्ये लिंगभावाचा अर्थात स्त्री पुरुषाचा किंवा स्त्रियांच्या शोषणाचा संदर्भ येतो हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. राज्याने राबवलेले जे धोरणं होते ती धोरणं धर्मशास्त्रीय आधारावर अत्यंत शोषणाची विषमतेची होती. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये कर लादलेले होते, शेतकऱ्यांचं शोषण चालू होतं आणि उरलेला सगळा पैसा असं म्हटलं जायचं पर्वतीच्या पायथ्याशी ब्राह्मणांना दान म्हणून ज्याला रमणा केली जायची आणि राज्यकर्ते लोकांच्या हिताकडे लक्ष देण्याऐवजी ते अत्यंत रंगेल पद्धतीनं 52 खनित रमलेले असायची की ज्याच्यामध्ये लावण्यांचे कार्यक्रम चालायचे. आणि स्वतः बाजीरावाबद्दल असं म्हटलं जातं की बाजीराव हा तलावात उतरून स्वतःला कृष्ण समजायचा आणि वेगवेगळ्या सरदारांच्या स्त्रियांची मागणी करून तो त्यामध्ये नाहत असे. पेशव्यांच्या राज्यामध्ये खूप लोक असं म्हणतात की महारांच्या गळ्यात मडकं बांधलेलं नव्हतं, त्यांच्या पाठीला खराटा बांधलेला नव्हता रस्ता झाडत जावं म्हणून, त्यांची सावली लांब पडते सकाळी आणि संध्याकाळी म्हणून त्यांना दुपारीच फिरण्याची मुभा होती आणि समोरनं कोणी वरच्या जातीतला किंवा ब्राह्मण आला असता त्याने खाली बसायचं, ती सावली आपल्या पायाखालीच ठेवायची आणि त्याला पाण्याची सोय नव्हती, पाण्याची आणि निर्वाहाची सोय नव्हती. अत्यंत जनावरांनाही वाईट वाटेल अशा पद्धतीची जी वागणूक होती ती ह्या दलित समाजाला पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला मिळत होती याचे सुद्धा दाखले देण्यात आलेले. कारण मुक्ता साळवेचा जो निबंध आहे जो ऐतिहासिक महत्वपूर्ण असा दस्तऐवज आहे त्या मुक्ता साळवेच्या निबंधामध्ये जी ही महात्मा फुल्यांची चौथ्या इयत्तेतली शिष्य आहे मुक्ता साळवे हे देखील सांगताना दिसते की हा दुसरा जो बाजीराव आहे हा किती जुलमी आहे की महारा मांगाचे शीर कापून तो चेंडू चेंडू म्हणून गुल टेकडीवर खेळताना दिसतोय. आणि याला दुजोरा देणारे जोशींची पुस्तकं असतील किंवा बॉम्बे हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स असतील, बॉम्बे गॅझेटियर्स असतील, याच्यामध्ये त्याच्या नोंदी आलेल्या आहेत. हे सगळं जे काही आपण चित्र बघतोय हे इतकं वाईट आहे की जगाच्या इतिहासामध्ये साधं पाणी मिळून देणं आणि माणसाच्या सावलीचा विटाळ होणं आणि त्याच्या स्पर्शाचं देखील विटाळ होणं हे असं चित्र जगामध्ये गुलामगिरीच्या पातळीवरचं अत्यंत भयंकर चित्र आहे. हे सगळे कारण ह्या लढाई मागे उभे होते. हा जो स्तंभ उभारला ना 1818 साली इथं आपण पेशवाई काढलेली काय बोलतो 500 महाराजांनी पेशवाई 25,000 पेशव्यांना कापलेलं इथं 500 महाराजांनी 25,000 हो बघायचं का तुला कसं घडलं तो इतिहास दाखव ना बघायचं का चल मग आपल्या घरात मडक तसंच राहणार का महाराज आपल्या स्वाभिमानाची लढाई आता आपल्यालाच लढली पाहिजे उभारा ऐका कशा लढल्या त्या महार 500 महार कशा लढले 28,000 पेशव्यांविरुद्ध ऐका उतरला त्या रक्ताचा पाडीला प्रभाव गाडीली ती पेशवाई केल्यावर गाव
उपलब्ध असणाऱ्या चांगल्या बंदुका, तलवारी, प्रशिक्षित घोडेस्वार आणि कसलेले सरदार, ज्याच्यामध्ये बापू गोखलेंचा उल्लेख करता येतो, ज्याच्यामध्ये विंचूरकरांचा, घोरपडे आणि पेशवांमधले स्वतः बाजीराव दुसरे, हे सगळे सामील होते आणि यांनी इंग्रजांवर त्या काळामध्ये हल्ला करायचा ठरवला. 31 डिसेंबरच्या रात्री ही फौज इंग्रजांना वेढा घालण्यासाठी आले. त्यावेळेस इंग्रजांची फौज ही शिरूर जवळ होती आणि शिरूरमध्ये इंग्रजांचे स्वतःचे फक्त 300 असे सैनिक होते. परंतु आणखी एक दुसरा आकडा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यांच्यासोबत 1500 महारांची एक मोठी फौज तैनात होती आणि भरपूर त्यावेळेचं जे पर्यावरण हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळेची थंडी, कडाक्याची थंडी, नदी किनारचा तो सगळा जंगलचा पट्टा, खडतर रस्ता आणि अशा अवस्थेमध्ये इंग्रज आपल्यावर चालून येत आहेत हे लक्षात येताच त्यावेळेचा इंग्रजांचा जो कोणी अधिकारी होता, ज्याला कॅप्टन फ्रान्सिस स्टॅन्टन म्हणतात, त्यानं आपल्या फौजेला, महार सैनिकांना सांगितलं की आता आपल्यावर पेशव्यांचे सैन्य चालून येत आहेत. आणि मग त्यावेळेस सिद्नाक आणि त्याचे सहकारी अत्यंत त्वेषानं स्टॅन्टनला असं म्हणतात की आता ही आम्हाला एक मोठी संधी चालून आलेली आहे आणि आम्ही संख्येनं कमी असलो तरी आता आम्हाला हे जे राज्य आहे पेशव्यांचं, की जे मानवतेला काळीमा फासणारं आहे आणि एका समुदायाला धर्मशास्त्राच्या आधारे गुलाम करतं, असं स्टेट उधळून लावण्याचं, नष्ट करण्याचं एक आमचं जे स्वप्न आहे ते साकार होण्यासाठी ही संधी चालून आलेली आहे. परिस्थिती किती प्रतिकूल असू दे, किती वाईट असू दे, बिकट असू दे, आम्ही तयार आहोत. तुला आमच्या बरोबर बसता येणार नाही पंक्तीला, सिद्धनाथ म्हणाला. का तू शूद्र आहेस? अरे आपण लढायला बरोबर असो, मरायला बरोबर असो, पण पंक्तीला एकत्रित आपल्याला बसता येणार नाही. सिद्धनाथ पेशव्यांच्याकडे गेला, पेशव्यांच्या समोर त्यानं आपलं म्हणणं मांडलं. पेशव्यांनी सुद्धा सांगितलं, सिद्धनाथ तुला आमच्या बरोबर पंक्तीला बसता येणार नाही. आणि मग सुडाचा वणवा पेटला, सुडाचा वणवा पेटला, वणवा पेटला, सिद्धनाथ कालान आली ती थार तलवारीला. पेशव्या संगे लढण्या लावून वर्ण भेदाची चीड त्याला. सिद्धनाकाची तलवार, सिद्धनाकाची तलवार, सुडाची धार वारावर वार. सिद्धनाकाची तलवार वारावर वार करीत संवार. बापू गोखल्याचा पोरगा होता त्रिंबक गोखले. या त्रिंबक गोखल्याचं आणि सिद्धनाकाचं युद्ध या ठिकाणी सुरू झालं. दोघात युद्ध तुंबळ, दोघात युद्ध तुंबळन, सपासप करती बघा वार. सिद्धनाक वीर तयार आणि सिद्धनाकानं असा एक वार केला, केला क्षणात गोविंद ठार, केला क्षणात गोखला ठार, केला क्षणात पेशवा ठार. 500 महार सैनिक होते आणि पेशव्यांचं सैन्य 28,000 होत. चहू बाजूनी पेशवा होता, मध्ये 500 महार सैनिक होते. जीवाची बाजी लावून लढत होते. 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा पराभव केला. अवभिमा नदीच्या तीरावरती वीर कसे लढती, पोती पुराण भविष्यवाणी, अव पोती पुराण भविष्यवाणी, खोटी मग ठरती. आणि हे सिद्धनाकानं दाखवून
करून दिलं पेशव्यांना इथल्या वर्ण व्यवस्थेला. अवमानुष असुनी आमास छळले, अवमानुष असुनी आमास छळले, धर्म कुठे होता र तुमचा. काळानेच सूड घेतला, अर काळानेच सूड घेतला, दोष आमचा नव्हता. समाजामध्ये भारतीय जाती व्यवस्थेमध्ये वर्ण जाती व्यवस्थेमध्ये मार्शल वेश फक्त क्षत्रिय जातींना दर्जा दिला. युरोपामध्ये ती वर्गीय समाजामध्ये मार्शल वेश हा जातीने बांधलेला नाही. तो असा आहे की भारतीय समुदायामध्ये जाती व्यवस्थेमध्ये जे क्षत्रिय जाती आहेत त्याच फक्त युद्ध करण्याच्या लायकीच्या आहेत आणि ही जात जन्मनं ठरते. जे शूद्र आहेत अतिशूद्र आहेत या जाती क्षत्रिय नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं सैन्य शूद्र आणि अतिशूद्रांचं होतं. अतिशूद्रांमध्ये अस्पृश्यांचा समावेश होतो आणि अस्पृश्यांना कधीही शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही आहे. जाती व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी विद्येचे अधिकार नाकारणं आणि शस्त्र हाती न घेऊ देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मला कमांडर इन आर्मी त्या काळातील ईस्ट इंडिया कंपनीचे जे कोणी रॉबर्ट नावाचे ग्रस्त होते ऑफिसर मोठे, त्यांनी मार्शल रेस थिअरी मांडलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महार ही जमात मार्शल रेसमध्ये आपण समाविष्ट केली पाहिजे. खरं तर मी मुद्दाम आपल्याला सांगेल की बॉम्बे इन्फंट्री जी आहे, नेटिव्ह इन्फंट्री जी आहे, तिच्यामध्ये महारांचा समावेश सर्वात अगोदर आहे आणि नंतरच ती महार रेजिमेंट म्हणून पुढे आलेली दिसते. त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या रेजिमेंट आलेल्या आहेत, ज्याला आपण शीख रेजिमेंट म्हणू, राजपूत रेजिमेंट म्हणू, त्याच्यानंतर गोरखा रेजिमेंट म्हणू आणि मराठा देखील. सर्वात पहिल्यांदा महार रेजिमेंट इंग्रजांच्या फौजेमध्ये आर्मीमध्ये उभे राहण्यामागं सुद्धा इथली वेगवेगळी सामाजिक आर्थिक आणि लष्करी कारणं आहेत, ही देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी महाराजी म्हणजे माझे सैनिक यांची सलामीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यांना जागा करून द्यायची आहे. आपल्या विनंती, आपण या ठिकाणी सर्वांनी समोर यायचंय. पुढे चला. या ठिकाणी सर्वांनी पुढे
सामने महाराष्ट्रातल्या महार लोकांचा देशात काय योगदान आहे आणि त्यानं काय केलंय आणि किती अडचणीतून त्यानं विजय प्राप्त केलंय ह्या बाबतीत मी आपल्याला थोडंसं सांगणार. माझे वडील लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील थोरात महार रेजिमेंटचे पहिले कर्नल होते. जे रेजिमेंट स्वतः त्या माणसाला देते ज्याचा नेतृत्व त्यांना हवं असतो. इंग्रजी सरकारनं काही लोकांना शूरवीर म्हणून उपाधी दिली, उदाहरणार्थ राजपूत, मराठे, आणि जे रेजिमेंट्स उभा केल्या गेल्या ते ह्या बेसिसवर होत्या, क्लास बेसिसवर. अँड ॲज अ रिझल्ट द रिक्रूटमेंट ऑफ द महार्स वॉज स्टॉप्ड. बट द महार्स वर नॉट बीटन. त्यांचे जे लीडर्स होते दे फॉट फॉर द रीइंट्रोडक्शन ऑफ द महार्स इन द ब्रिटिश आर्मी. आपल्याला एखाद्या वेळेस माहीत नसेल की ह्या काळात महारांचं नेतृत्व सुभेदार मेजर रामजी मालोजी सकपाळ यानं केलं. आणि सुभेदार मेजर रामजी मालोजी सकपाळ आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते. या लोकांना जस्टिस रानडेंच्या मदतीनं एक मेमोरँडम ड्राफ्ट केला आणि फार लढाई केल्यानंतर महारांची पहिली रेजिमेंट 111 महार ही रेज झाली 1917 साली. 1922 मध्ये या रेजिमेंटला खालसा करण्यात आला. पण पुन्हा ह्यावेळी डॉक्टर आंबेडकरांना स्वतः नेतृत्व घेतला आणि हा लढा सुरू केला. पहिली बटालियन महाराजांची बाबासाहेबांच्या परिश्रमामुळं 1941 मध्ये रेज झाली. स्वातंत्र्यानंतर माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराजांची एक तुकडी भारताची पहिली शांती सेना कोरियामध्ये गेली. इंडीड द स्टोरी ऑफ द महार रेजिमेंट फॉर्म्स अ हिस्ट्री ऑफ द इंडियन आर्मी आफ्टर इंडिपेंडन्स. ह्या लोकांची जी गाथा आहे, जे स्टोरीज आहेत, सगळ्या देशाच्यासाठी एक उदाहरण आहे. आणि मला ह्या बाबतीत अत्यंत आय फील अ ग्रेट सेन्स ऑफ प्राईड that my father and that some of my closest friends in life have belonged to the Mahars who have made the nation so proud of them. Imam Tatawai, Gadi Rauhari, Ranjit Chaudhari, Sambadavai Echara, Chudu Sarka Sarka Sarka, Cholet Kara Chaitini Bola, Cholet Kara Chaitini Bola. आणि या कालखंडामध्ये आर्मीमधून रेल्वेच्या नोकरीमधून किंवा शिक्षणामधून एक जो मोठा आशपुरुष समुदाय आहे, विशेषतः महार समुदाय जो पुढं आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामधून नेतृत्व उभरताना दिसत आहे. आणि हे नेतृत्व गोपाळबाबा वलंगकरांच्या नावानं पुढे येतं. गोपाळबाबा हे माजी सैनिक होते महार रेजिमेंटचे, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा उदय देखील असाच आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या घरात जन्माला आले ते रामजी
सकपाळ म्हणजे ते सुभेदार मेजर होते, ते मिलिटरीमध्ये होते. ही जी काही सैनिकी परंपरा महार जातीमध्ये राहिली याच्यातनंच बाबासाहेब आंबेडकरांना काही लढवाये कार्यकर्ते मिळाले. बाबासाहेब हे पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे 1 जानेवारी 1927 साली भीमा कोरेगावला आले. त्यांना आणण्यामध्ये सर्वात मोठा भाग असं म्हटलं जातं शिवराम जांभा कांबळे यांचा होता आणि त्यांनी माणसं जमवली आणि बाबासाहेबांना तिथं आणले. बाबासाहेब तिथं आल्यानंतर त्यांनी मानवंदना दिली आणि मग त्यांनी तिथं भाषणही केलं आणि ते भाषण करताना सांगितलं की आम्ही कायम गुलाम राहिलेलो नाही, आम्ही गुलाम म्हणून नाही. आणि मग त्यांनी मार्शल रेसपासून तर आम्ही लढवाई जमात कशी आहोत याच्याबद्दलचे सगळे दाखले दिले. आणि त्यावेळेस जी काही अस्पृश्यतेची, गुलामगिरीची आणि जातीय भेदाची जी काही भीषण स्थिती होती आणि एक मरगळ आलेली होती तिच्यामध्ये एक इच्छाशक्ती जागृत केली, आत्मविश्वास जागृत केला आणि एक लढवय्या असा एक बाणा भिनवण्याच्या उद्देशाने जिथे बाबासाहेबांनी ते भाषण केलं आणि ते असंही म्हणाले की हा स्तंभ जो आहे वारंवार आपल्याला गुलामगिरी विरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देत राहील. पूर्वजांचा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे, जेणेकरून इथं आल्यानंतर आम्हाला एक शौर्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मानवंदना देतो आणि इथून पुढच्या आमच्या आयुष्यासाठी या पद्धतीनेच आम्ही व्यतीत करण्याचा प्रयत्न करू, ही नवसंजीवनी मिळते यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी भेट देत असतो. त्यानंतर माझी एक इच्छा अशी आहे की हा जो एक जवळजवळ 100 ते 125 एकराचा परिसर आहे, ह्या स्तूपापासून 100-125 एकराच्या परिसरामध्ये हा शासनाने किंवा जे काही कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतला पाहिजे. ह्या 125 एकराच्या जमिनीवर एक मोठं जगात उत्कृष्ट अशा प्रकारचं एक स्मारक, भीम स्मारक किंवा शौर्य स्मारक या ठिकाणी उभं करायला पाहिजे. For many people out there, the coming to commemorate the Battle of Koregaon was in a way affirming their own history, their own sense of pride in what they what makes them who they are. We don't see this too much in the media really. When I started researching on the Battle of Koregaon, I assumed that there would be something, you know, maybe one article saying where it is, where the battle took place, where people come, what time they come. There was nothing, both on English news websites, which was something I kind of expected, and also even on Marathi news websites, there was barely anything about it. In the media, when we choose to write about Dalit issues, it ends up being mainly about atrocities, which should be reported on. Of course, they should be reported on because they are atrocities, they're called atrocities for a reason and they should not be happening. But at the same time, we completely ignore every other aspect. So like, for instance, we don't talk about the Battle of Koregaon, which is not just a piece of history anymore. It's lived memory. People are coming now, today. So it's not as if it's some historical thing which is over and therefore is no longer in our field of interest.
because people are coming now and they're remaking that history every single year in huge numbers. But yet, as with other events to do with Dalit Pride and of significance to Dalits, you find the media ignoring it. Obviously, this is because the media itself is comprised mostly of so-called upper caste people, and within those so-called upper caste people, you have mostly Brahmins. अलीकडं वेगवेगळे जे सोशल मीडिया असतील किंवा नवीनच आता संशोधक जन्माला यायला लागलेले आहेत आणि हे संशोधक असं सांगतायत की भीमा कोरेगावचं युद्ध झालंच नाही आणि भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये पेशवे हरलेच नाही आणि त्याचबरोबर जर युद्ध झालंच असेल तर हे पाचशे महार आणि इतर जे लढणारे लोक होते ते इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणजे ते ह्या देशाचे गद्दार होते, देशद्रोही होते. तर देशद्रोहाच्या आणि देशप्रेमाच्या किंवा राष्ट्रवादाच्या या संकल्पना देखील इतिहासात नीट तपासून घेतल्या पाहिजे. अर्थातच राष्ट्रवाद आणि राष्ट्रराज्याची संकल्पना ही आधुनिक आहे इतिहासामध्ये. ती राष्ट्रवादाची गुंतागुंतीची संकल्पना जर का आपण जो भारत म्हणून राष्ट्र उभा राहिलेला नाही आहे मध्ययुगामध्ये, जेव्हा जाती जातींचे पुंजके ह्या भारतीय उपखंडात असतात, तेव्हा त्याला नॅशनॅलिटी कशी प्राप्त होऊ शकते? फुल्यांनी एकमय लोक म्हणजे नॅशनॅलिटी असा जो काँग्रेसला सवाल केलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो राष्ट्रवाद मांडलेला आहे तो अर्थातच बाबासाहेब आंबेडकरांचा, फुल्यांचा, शाहूंचा राष्ट्रवाद जो आहे तो सामाजिक एकतेत न येतो. जे लोक देशद्रोहाची आणि गद्दारीची गोष्ट करतायत, महार सैनिक गद्दार होते, देशद्रोह होते, त्यांना ही आठवण करून देण्याची गरज आहे की पेशव्यांनी काय केलं. जो टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधात लढत होता त्या टिपू सुलतानला इंग्रजांच्या बाजूने जाऊन मदत करून हैदर अली आणि टिपू सुलतानला मारणं ही देशप्रेमाची व्याख्या असू शकते का? मग हे कोणत्या राष्ट्रवादाच्या संकल्पनात बसतं? In the present scenario, we see in the universities so much discrimination is there based on our caste. This is a part of an elimination process where we are not able to get our basic rights. We are facing this type of discrimination not 100 years or 150 years. It's almost 3,000 years. We need to come together and we need to fight against these practices and the discrimination created by this the upper caste Brahminical society. So we have to take inspiration from these Mahars who have fought against these people. कोण बोलते शिक्षण भेटत नाही भाऊ? माझी संघटना शिक्षण देते नाही देते माझ्या समाजातील लोकांना? माझी संघटना एक वेळ बाबासाहेब म्हणले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे ब्रीदवाक्य आम्ही लक्षात ठेवून आम्ही आमच्या समाजातील प्रत्येक मुलास, प्रत्येक मुलीस आणि अच्युत असलेल्या प्रत्येक नागरिकास माझी संघटना शिक्षण देते. कळलं का? लढतोय आम्ही, लढतोय शिक्षणासाठी, स्कॉलरशिप देते, वह्या पुस्तकं देते, विचार लढतोय. अरे दादा, मी आणि माझी संघटना पण लढते. बाबासाहेबांचं स्वप्न होतं 18 पगड जाती एकत्र आणायच्या, बहुजन समाज एकत्र आणायचा. मी ते काम करतोय, समाज एकीसाठी मी लढतोय. तुम्ही लढतोय? तुम्ही लढतोय? 5 वर्ष झालं मी लढतोय खैरलांजीचा मुद्दा घेऊन जाती आणण्याच्या अन्यायाच्या थांबवण्यासाठी. बरं, आणि तू बोलतो लढत नाही, लढतोय की आम्ही सगळे? खरं आहे गाड्या. मग यो येतोय बस घेऊन लढतोय, तू संविधान घेऊन तुमनं चालूय, तो शिक्षणासाठी लढतोय, तो स्कॉलरशिप साठी. अरे ते 500 मार सुद्धा एक मडक्यासाठी लढला असतं, एक झाडूसाठी लढला असतं, एक जमिनीसाठी लढला असतं आणि एक पाण्यासाठी जर लढला असतं तर आज तुम्ही इथं आले असते कसं? रस्तो नाही आलो. जर असे तुम्ही गटातटामध्ये बघले असते तर मग आता काय केलं पाहिजे? कुठे आहे तो लढा? आपला लढा कुठे माहितीये? माहितीये का लढा?
काय होता बाबासाहेबांनी दिलेला लढा आणि ऐका लढा आमचा न्यायासाठी लढा आमचा हक्कासाठी ये ब्राह्मीणवाद पूंजीवाद अपने मन में आकर के राज करता है, इतना भूल भुलैया होता है। ये ब्राह्मीण शाही और पूंजी शाही भांडवल शाही ये मार पुत्रिया है, दोनों सारे बहुजन समाज को लूट रही है, चूस रही है। हमारा परित्राण, हमारा महापरित्राण भगवान की वाणी, हम सारे बहुजन समाज के हित के लिए, सुख के लिए, बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्यारिताय। इसी विजय स्तंभ पर जो श्रमण संस्कृति, हमारा इतिहास पराभव का इतिहास है, हम पराजित हो चुके थे, ब्राह्मण संस्कृति हावी हुई थी। बाबा साहब ने इसी विजय स्तंभ पर इतिहास को उजागर कर दिया, और किसी व्यक्ति को ये इतिहास की धारा समझी ही नहीं। बाबा साहब इसलिए कह रहे थे, गुलामों को वह एहसास करा दो कि वे गुलाम है, जंग छेड़ेंगे। बाबा साहब ने धर्मांतर किया, 60 साल गुजर गए, लेकिन गुलामों को एहसास कराने में हम कामयाब नहीं हुए। हर व्यक्ति 1 जनवरी को यहां आकर के इस अपने भविष्य को देखेगा कि क्यों नहीं हम गुलामों को एहसास कराने में कामयाब क्यों नहीं हुए, इसका मूल्यांकन करें। बाबा साहब की 3 संगठनाएं जो थी, समता सैनिक दल, अभी कल देखेंगे, समता सैनिक दल, अखिल भारतीय बौद्ध महासभा, और श्रीलंका फेडरेशन विसर्जित करते हुए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, 3 संगठनाएं थी। अब हमको तो 4th संगठना निर्माण करने की कोई जरूरत ही नहीं थी, लेकिन हमने अपने अपने अहंकारों को जताया, बाबा साहब के संगठनाओं में काम करने के लिए लज्जित हुए। क्यों? एक व्यक्ति एक साथ 3 संगठनों का मेंबर हो जाना चाहिए, एक व्यक्ति 3 संगठनों का एक साथ। बाबा साहब का यह नियोजन था, भूल गए, इसलिए हम लोग, हमारी यह जनतंत्र लोकतंत्र रिपब्लिकन तंत्र नहीं बना पाए, बल नहीं है, बल खो बैठे। इसलिए इस विजय स्तंभ पर हर साल 1 जनवरी को सब लोगों ने आकर के अपना जो एम है, ध्येय, समता मूलक समाज निर्माण करना। Jai Hind!
आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय आवाईकन आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय व्हाईट रॉस सिटीसाठी आम्ही गल्ली बोळवर उठतोय व्हाईट रॉस सिटीसाठी आम्ही गल्ली बोळवर उठतोय आवाईकन आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय आवाईकन आमचा जय भीम आम्ही कशा कशानं गातोय ओ समाज एकीसाठी आम्ही रस्त्यावर कशा कशा नळतोय आवाज ऐका ना।